आपण त्रिकोणीय कृतीच्या चार कसोट्या अभ्यासल्या. कसोट्या कोणकोणत्या अभ्यासल्या? वी ऑलरेडी लर्न टेस्ट फॉर कॉन्ग्रन्सी ऑफ टू ट्रायंगल्स. काटकोन त्रिकोण सॉरी दोन त्रिकोणीय कृतीच्या आपण कसोट्या पाहिल्या. पहिली पाहिली बा आम्ही तुम्हाला सांगताना सांगितली बा 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 इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात साइड 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 टेस्ट. यस यस यस. दुसरी पाहिली आपण बा को बा यस ए यस. तिसरी पाहिली आपण को बा को ए यस ए टेस्ट. आणि चौथी आपण अभ्यासली यस डबल ए ज्याला आपण बा को को तिला को को बा किंवा डबल ए एस अशा चार टेस्ट आपण अभ्यासल्या. आता आपण जाते पाचव्या टेस्ट कडे जिला हायपोटेनस साइड टेस्ट फॉर राइट अँगल ट्रायंगल. हायपोटेनस साइड टेस्ट मराठीमध्ये कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी ही फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणासाठी असते. जर काटकोन त्रिकोण एकरूप दिलेले असतील तर त्याचे कर्ण एकरूप असतील आणि एक भुजा एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप असतात. फॉर एनी वन वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हॉटर्स ऑफ टू राईट अँगल ट्रायंगल. दोन काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एका तोंडी सांगतो मग तेव्हा खाली देत नाही. त्रिकोणाच्या दोन काटकोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाचे संगतीनुसार नीट ऐका. दोन काटकोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जर एका जर त्यांचे कर्ण व एक भुजा एकरूप असेल. जर त्यांचे कर्ण व संगत भुजा एक संगत भुजा एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप असतात. फॉर वन वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टेक्स ऑफ टू राइट अँगल ट्रायंगल. फॉर वन वन करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टायसेस ऑफ टू राइट अँगल ट्रायंगल इफ देअर हायपोटेनस अँड वन साइड इज कॉन्ग्रंट. हायपोटेनस अँड वन साइड हायपोटेनस अँड वन करस्पॉन्डिंग साइड आर कॉन्ग्रंट देन दॅट टू ट्रायंगल्स आर सेड टू बी अ कॉन्ग्रंट बाय हायपोटेनस साइड. आता बघा आकृतीत कसा आहे सांगतो. बघा दोन राईट अँगल ट्रायंगल घेतले हायपोटेनस कॉन्ग्रंट दिले आणि एक बाजू कॉन्ग्रंट दिली बरोबर. बघा ट्रायंगल ए बी सी इन अँड ट्रायंगल पी क्यू आर. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये बघा बरं त्या दोन त्रिकोणामध्ये काय काय सारखे कोण आले बघा ए सी आणि पी आर. ए सी कॉन्ग्रंट पी आर ए सी एकरूप पी आर. त्यानंतर बी सी एकरूप पी क्यू. पण अट काय ते काटकोन त्रिकोणच पाहिजे. बघा हे दोन काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण म्हणजे हायपोटेनस एकरूप आहेत कॉन्ग्रंट आहेत. एक बाजू वन साइड ती पण एकरूप आहे कॉन्ग्रंट आहे म्हणजे जे दोन त्रिकोण एकरूप झाले दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले बाय हायपोटेनस साइड कर्णभुजा कसोटी. बघा बरं आता ए सी आणि पी आर. ए सी झाला ए सी झाल्या कोण राहिला बी. पी आर झाल्या कोण राहिला क्यू. चेक करा ए सी पी आर बी सी. बी सी म्हणजे सी बी. बी सी आणि पी आर होतंय का चुकतंय. बी सी आणि पी क्यू पाहिजे सर. बघा बरं बी सी म्हणजे सी बी आणि क्यू आर. क्यू आर म्हणजे पी क्यू आहे का नाही म्हणजे तुम्हाला बदलावं लागेल. चेक करा बरं ए सी आणि पी आर बरोबर आहे. बी सी म्हणजे सी बी दुसरं दोघं पी क्यू आला आला. आणि हा राईट अँगल आहे बघा काटकोण आहे बघा बी आणि क्यू. अँगल बी अँड अँगल क्यू आर राईट अँगल. कोण बी आणि कोण क्यू बघा बरं बी कुठे येतात शेवटी आहे तो इथे शेवटी असला पाहिजे. बी आणि क्यू बी आणि क्यू करेक्ट
म्हणून त्रिकोण एसीबी कॉन्ग्रुएंट एसीबी एकूण आरपीक्यू कर्णभुजा कसोटी हायपोटेनस साइड टेस्ट। एक पुस्तकातलं गणित घेतो, हेच गणित आहे दिसेल, त्यामध्ये काय घेत नाही, मनाने घेतो मी गणित। बघा आकृतीत बघितलं मला दोन राईट अँगल ट्रायंगल दिसले, दोन काटकोन त्रिकोण दिसले, म्हणजे माझ्या डोक्यात ही कसोटी यायला पाहिजे लगेच। मग दोन काटकोन त्रिकोण किंवा दोन राईट अँगल ट्रायंगल दिसले बरोबर, त्याचे कर्ण एकूण भेटत बघायचं, याचा याच्या समोरची बाजू आहे ना साईड ऑपोजिट टू राईट अँगल, काटकोना समोरच्या बाजूला आपण कर्ण म्हणतो, मग याच्या समोरची बाजू आहे याच्या समोरची बाजू आहे, बघा कर्ण पण एकूण भेट आणि एक भुजा सामायिक आहे बघा दोघांची, याची ही बाजू याची ही बाजू, इट इज अ कॉमन साईड, म्हणजे ऑटोमॅटिकली बघा त्रिकोण एल टी एम व त्रिकोण एल टी एन मध्ये किंवा एल इन ट्रायंगल एल टी एम अँड एल टी एन बरोबर मध्ये पहिला घटक बघा कॉमन साईड येतो एल टी एल टी एक रुपये एल टी किंवा एल टी कॉन्ग्रेट एल टी मराठी इंग्लिश मध्ये आपण म्हणतो कॉमन साईड आणि मराठी म्हणतो सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू। दुसरा घटक बघा कर्ण आहे बघा एल एम एकरूप एल एन एल एम कॉन्ग्रेट एल एन दिलेलं आहे तुम्हाला बस झालं, हे राईट अँगल ट्रायंगल आहेत काटकोन त्रिकोण आहेत, त्यामुळे आता एकाच एक संगती लिहूया वन वन करस्पॉन्डन्स लिहूया आणि तुम्हाला मी सांगितले कॉमन साईड असेल सामायिक भुजा असेल तर तीच बाजू घ्यायची बघा एल टी एल टी या त्रिकोणामध्ये एल टी झाल्या कोण राहिला एम आणि इथं एल झाला टी झाला कोण राहिला एन आणि हेच नाव घ्यायचे बघा त्रिकोणाला हेच नाव घ्यायचे आणि द्यायचं हायपोटेनस साइड टेस्ट कर्णभुजा कसोटी। अशा पद्धतीने पाचवी कसोटी आपण अभ्यासली कर्णभुजा कसोटी ज्याला हायपोटेनस साइड टेस्ट असं म्हणतात। अशा पद्धतीने दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी जे काय आपण विशिष्ट तीन घटक घेणार आहोत, शेवटच्या याच्यामध्ये तुम्ही म्हणतात दोनच घटक आहेत सर हायपोटेनस आणि साइड कर्ण आणि बाजू, पण आपण आधी काय बघतो ते काटकोन त्रिकोण आहेत का, म्हणजे तीन घटक झालेच की। आता याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण पाहूया, पहा पुस्तकामध्ये जे सोडून दिलेले गणित आहेत पान नंबर 84 वर त्याच्यातली गणित आपण पाहूयात, टेस्ट फार सोपे आहेत, पाचवी टेस्टच्या व्याख्या पान नंबर 86 वर दिल्यात, तुम्ही वहीमध्ये छानपैकी लिहायच्यात, ज्या ज्या वेळेस टेस्ट घेतली त्यावेळेस तुम्ही इथून व्याख्या बघून लिहायची आलं लक्षात, डेफिनेशन पाहून लिहायची आणि मग त्याची माहिती लिहायची आहे। तर आता आपण पाच टेस्ट झाल्यात, आता पान नंबर 84 वर सोडून दिलेले गणित आपण पाहूयात, नीट लक्ष द्या गणित काय आहे ते सांगतो आधी मराठीत सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो मग मराठीत सांगतो। बघा या ठिकाणी दोन आकृती दिलेल्या आहेत आपल्याला, पहिली आकृती इथं काढतो प्रश्न एकच दोन्हींचा पण पी क्यू आर यू टी एस बस आणि दुसऱ्या आकृती ही आकृती पाहिल्या मला दोन त्रिकोणामध्ये एक बाजू सामायिक दिसली बघा ही कॉमन साइड दिसली का तुम्हाला वन साइड इज कॉमन बीडी इज कॉमन बीडी ही बाजू सामायिक भुजा आहे त्यानंतर इथे तुम्हाला दोन गोल दिले आणि इथे तुम्हाला सारख्या पडले ओके प्रश्न वाचतो बघा नीट समजून घ्या
अशा प्रकारचे तुम्हाला 3.1 मध्ये 6 आकृती 5 आकृती येतात दिसतात का, तर ते तुम्हाला सोडवता आले पाहिजे। त्यामुळे नीट लक्ष द्या, 2-3 घंटे मी घेणार आहे त्याच्यावर तुम्हाला ते समजलं पाहिजे। इन अ गिवन फिगर पार्ट्स ऑफ ट्रायंगल्स बेअरिंग आयडेंटिकल मार्क्स आर कॉंग्रुएंट, आकृतीमध्ये सारख्या खुणांनी दर्शवलेले घटक एकरूप आहेत, स्टेट द टेस्ट अँड 1-1 करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टेसेस, टेस्ट लिहायची म्हणजे कसोटी व शिरोबिंदू मधील एकाच एक संगती लिहा, बाय विच ट्रायंगल्स इन इच पेअर आर कॉंग्रुएंट, म्हणजेच आकृतीमध्ये कसोटी लिहायची तुम्हाला, बाजूच्या आकृतीमध्ये एकरूप घटक सारख्या खुणाने दर्शवले आहेत त्यावरून शिरोबिंदूतील एकाच एक संगती लिहा आणि कोणत्या कसोटीचे 2 त्रिकोण एकरूप आहेत ते लिहा। बघा त्रिकोण पी क्यू आर व यू टी एस मध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल यू टी एस हे लिहिलं, आता बघा बरं का, पी क्यू हे खुणीत आहे बघा, यू टी क्यू आर 3 खुणा आहेत बघा, टी एस पी आर 2 खुणा इथे यूएस, बघा पी क्यू कॉंग्रेट यू टी, क्यू आर कॉंग्रेट टी एस आणि पी आर कॉंग्रेट डी एस, पी क्यू एक ग्रुप यू टी, क्यू आर एक ग्रुप टी एस आणि पी आर एक ग्रुप यू एस, आता एक ग्रुप घटक लिहिले। आता आपल्याला एकाच एक संगती म्हणजे 1-1 करस नसल्याचे यातली ही बाजू घेतली बघा पी क्यू आणि यू टी, चेक करा या त्रिकोणामध्ये पी क्यू झालाय आर राहिला तिथे यू टी झालाय एस राहिला, बरोबर आहे का। आता हे लिहिल्यावर हे येत आहे का बघायचं, बघा पी क्यू यू टी ओके, क्यू आर आणि टी एस दुसरे दोघं क्यू आर आय आय पी आर आणि यू एस करेक्ट, आणि म्हणून त्रिकोण पी क्यू आर एक करून किंवा कॉंग्रन यू टी एस, बरोबर चेक करा बरं, ही बाजू आहे ही पण बाजू आहे ही पण बाजू आहे, साईड आहे साईड आहे साईड आहे, बाजू 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 साईड साईड साईड, त्यातलं पहिलं अक्षर घेतलं म्हणजे होईल एस 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 म्हणजे बा 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 कसोटी यस 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 टेस्ट, 2 त्रिकोणी एकरूप झाले, 2 ट्रायंगल्स कॉंग्रुएंट झाले की राहिलेले घटक लिहित आले पाहिजे। इथं 3 घटक झाले बघा, 1-2-3 घटक झाले, एकूण किती घटक आहेत 6, 3 बाजू आणि 3 संगत कोण, 3 साइड्स अँड 3 अँगल्स, आउट ऑफ दॅट 3 साइड्स आर हिअर बट 3 अँगल्स आर नॉट देअर, म्हणजे इथं 3 बाजू आले नाही तर 3 कोण नाही आलेले, ते पण आपण लिहू शकतो बघा कसं लिहायचं, कोण अँगल आता याच्यावर लिहायचं बघा पी कॉंग्रुएंट यू अँगल क्यू कॉंग्रुएंट टी आणि अँगल आर कॉंग्रुएंट एस राहिलेले घटक, कोण पी एक ग्रुप याच्यावर लिहायचं संगतीवरून 1-1 करस्पॉन्डन्स वरून लिहिले एक ग्रुप लिहिले आणि याचं कारण लिहायचं, आता 2 त्रिकोण एक ग्रुप झाले ना मग एक ग्रुप त्रिकोणांचे संगत कोण, काय कारण हे 2 त्रिकोण एक ग्रुप झाले ना, एक ग्रुप त्रिकोण कोण लिहिला मी तिन्ही कोण आहेत म्हणून एक ग्रुप त्रिकोणाचे संगत कोण, आणि इंग्लिश मध्ये म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल शॉर्टकट सीएससीटी, आणि बाजू जर लिहिली असती करस्पॉन्डिंग साइड सीएससीटी झाला असता सीएससीटी, असं उरलेले घटक लिहिता आले पाहिजे। आता ह्या आकृती मध्ये त्रिकोण ए डी बी व त्रिकोण सी डी बी इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल सी डी बी कशी नाव घ्या, पहिला घटक 3 घटक लिहूया, मला बघता क्षणीच त्याच्यामध्ये एक कॉमन घटक आहे कोण आहे, हा डी बी ही बाजू सारखी आहे म्हणजे डी बी एक रूप डी बी, कळतंय का, डी बी एक रूप डी बी। आता अजून एक कडे घेतो
याला म्हणणार सामायिक भुजा, इंग्लिश मध्ये आपण म्हणतो कॉमन साइड. एक दोन्ही मध्ये सारखं दिसलं म्हणून आता याचा हा कोन, याचा हा कोन, याचं पूर्ण नाव घ्यायला लागेल आपल्याला. या त्रिकोणाचं काय नाव आहे मध्ये घ्यायला, एडीबी, कोन एडीबी किंवा अँगल एडीबी. याचा बीडीसी, कोन बीडीसी किंवा अँगल बीडीसी दोघ जण हे करू म्हणजे कॉन्ग्रेंट. आता हा घ्या एबीडी हे करू, हा डीबीसी अँगल एबीडी कॉन्ग्रेंट डीबीसी झालं. आता वन वन करस्पॉन्ड नसले तुम्हाला खूप वेळा सांगितलं कॉमन साइड घ्यायच डीबी डीबी. मग सांगा आता या त्रिकोणात डी झाला, बी झाला, कोण राहिला ए, डी झाला, बी झाला, कोण राहिला सी. आणि हीच नाव तुम्ही चेक करून पहा डीबी ए कॉन्ग्रंट डीबीसी, डीबी ए ग्रुप डीबीसी. टेस्ट कोणती चेक करा बरं ही बाजू सांगते ना, एका त्रिकोणात बघायचं फक्त एका त्रिकोण कोण बाजू आणि कोण कोण बाजू कोण को बा को अँगल साइड अँगल अँगल साइड अँगल ए एस ए को बा को कसो टी. इथं बघा बरं त्रिकोण पी आर क्यू व त्रिकोण एस आर टी मध्ये इन ट्रायंगल पी आर क्यू अँड ट्रायंगल एस आर टी पाहिलं पी आर आणि आर टी सारखे पण आहे, क्यू आर आणि आर एस. आता एक घटक कमी पडतोय तुमच्या लक्षात आलं काय, हे दोन काय एकमेकांचे गुणाकाराने पुढे आले म्हणजे काय झाले व्हर्टिकली अपोजिट अँगल विरुद्ध कोण म्हणतात त्याला, काय म्हणतात विरुद्ध कोण एक रूप असतात म्हणून कोण याचं नाव मध्ये घ्यायला, या त्रिकोणामध्ये याला मध्ये घ्या एकूण वाचा क्यू आर पी आणि याला मध्ये घ्या टी आर एस. विरुद्ध कोण अपोजिट अँगल्स, विरुद्ध कोण अपोजिट अँगल्स कळलं का. आता बघा बरं या त्रिकोण बघा फक्त बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, साइड अँगल साइड, बा को बा, एस ए एस. दाखव बा कस आधी आपल्याला काय लिहायचंय अजून एखादी संगती लिहायची. आता बघा पी आर आणि आर पी सांगा सांगा बरं बरं पी झाला आर झाला कोण आहे क्यू, पी झाला आर झाला क्यू, आर झाला टी झाला कोण आहे एस. चेक करा पी आर आर टी क्यू आर बघा क्यू आर आहे का दुसरे दोघे आर एस आहेत का दुसरे दोघं, तिथं आर एस पाहिजे होतं तिथं आर पाहिजे होता मी चार बदल करून घ्या परत चेक करा लागेल पी आर पी आर पी आर टी आर म्हणजे आर टी बरोबर आहे आर क्यू आणि आर एस आर क्यू आणि आर एस बरोबर आहे इथं मध्ये आर आहे बघा आणि इथं आर आहे आता इथं तिथं आर कुठं मध्येच आहे इथं पण मध्येच आहे म्हणजे त्रिकोण पी आर क्यू एक रूप त्रिकोण टी आर एस बाको बाको साठी ट्रायंगल पी आर क्यू कॉन्ग्रेंट ट्रायंगल टी आर एस अशा पद्धतीने एक नव्हे दोन नव्हे तीन उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवले अतिशय सोपं. आता याचे रिमेनिंग पार्ट्स काय आहेत आपल्याला याचे राहिलेले भाग रिमेनिंग पार्ट्स हे तीन झाले एक बाजू झाली दोन कोण झाले बघा दोन कोण झाले म्हणजे हा कोण राहिला बघा अँगल ए कॉन्ग्रेंट अँगल याच्यावर लिहायचं बघा. आता अँगल किती आपण काय म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रेंट ट्रायंगल मराठी काय म्हणतात कोण एक रूप कोण सी एक रूप त्रिकोणाचा संगत कोण झालं. आता बाजू आहे डीबी आणि डीबी बघा डीबी डीबी एकच बाजू झाली दोन बाजू लिहायचे डीबी नंतर कोण राहील म्हणजे पहिले दोघं झाले ना. आता बी ए बीसी बी ए आणि बीसी एक रूप कॉन्ग्रेंट पहिला तिसरा डी ए आणि डीसी पहिला तिसरा पहिला तिसरा डी ए कॉन्ग्रेंट डीसी डी ए कॉन्ग्रेंट डी ए कॉन्ग्रेंट एक रूप डीसी करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रेंट ट्रायंगल करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रेंट ट्रायंगल मराठी मध्ये
ये करू त्रिकोणांच्या मराठ एकूण त्रिकोणाच्या संगत बाजू कोण असेल एकूण त्रिकोणाच्या संगत कोण आता याचं काय करायचं बघा ही बाजू आहे ही पण बाजू दोन बाजू आहे बघा ही बाजू राहिली बघा पी क्यू आणि टी एस करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ क्वाड्रंट मराठीत काय लिहिणार एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आता आला आणि आला मधला मधला झाला आता बघा कोण पी पहिला पहिला कोण टी शेवटचा कोण क्यू अँगल पी क्वाड्रंट टी क्यू क्वाड्रंट एस करस्पॉन्डिंग अँगल ऑफ क्वाड्रंट ट्रायंगल काय कळतंय का हे आपली जुळी आर आणि आर झालेली आर आणि मध्ये एल मध्ये पहिला पहिला पी आणि टी आणि क्यू आणि एस अँगल पी क्वाड्रंट टी क्यू क्वाड्रंट एस कोण पी एकरूप कोण टी कोण क्यू एकरूप कोण एस आता कोण लिहिले तुम्ही एकरूप त्रिकोणाचे संगत कोण मराठीत लिहायचं एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आणि इंग्लिश मध्ये काय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ क्वाड्रंट ट्रायंगल्स अशा पद्धतीने बघा अजून दोन गणित घेऊयात आपण नीट लक्ष द्या दुसरा प्रश्न आहे इथं अशा आकृत्या आहेत बघा एल एम एन आणि एफ डी ई काय प्रश्न आहे आपण चेक करूया सी डी ए आणि बी प्रश्न नीट बघा इथं म्हटलंय हायपोटेनस साइड टेस्ट इथं म्हटलंय ए एस ए टेस्ट प्रश्न वाचतो बघा नीट इन इच पेअर ऑफ ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर शेजारील आकृतीच्या आकृतीमध्ये त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये काय पेअर इंडिकेटेड बाय आयडेंटिकल नंबर आयडेंटिकल मार्क्स आर क्वाड्रंट शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणांच्या जोड्यामध्ये एकरूप घटक सारख्या कोनांनी दर्शविले आहेत एकरूप घटक सारख्या कोनांनी दर्शविले आहेत टेस्ट ऑफ क्वाड्रंट्स ऑफ ट्रायंगल्स इज गिवन बिलो इच फिगर कोणत्या टेस्टने कोणत्या कसोटीने हे दोन त्रिकोण क्वाड्रंट म्हणजे एकरूप आहेत हे खाली दिलेलं आहे हे दोन त्रिकोण हायपोटेनस साइड हे दोन त्रिकोण ए एस ए टेस्ट म्हणजे कोबा तो कसोटी आणि हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप दिलेले आहे ओके कसोटी पण दिलेली आहे तुम्हाला स्टेट द ऍडिशनल इन्फॉर्मेशन विच इज नेसेसरी टू शो ट्रायंगल्स आर क्वाड्रंट बाय द गिव्हन टेस्ट ह्या कसोटीने या दोन्ही कसोटीने या कसोटीने दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी अजून काय गरजेचं होतं अर्धवट पाहिजे काय देणं गरजेचं होतं ते लिहा काय पाहिजे अजून तिथे विथ द ऍडिशनल इन्फॉर्मेशन स्टेट वन वन करस्पॉन्डन्स इन विच आणि एकाच एक संगती पण लिहा म्हटलंय त्यांनी खूप सोपं आहे पा हायपोटेनस साइड कर्णभुजा म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण असणं गरजेचं आहे दॅट टू ट्रायंगल्स मस्ट बी राईट अँगल ट्रायंगल ते दोन त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल असणं गरजेचं आहे बघा बरं हाईट राईट अँगल काटकोन त्रिकोण आहेत आता कर्ण आणि एक भुजा हायपोटेनस आणि साइड मला वाटतं याची एक साइड आणि याची एक साइड एक एक बाजू एकूण दिलेली बघा सारख्या कोणाला मग आता मी लिहितो बघा त्रिकोण एल एम एन व त्रिकोण एफ डी ई इन ट्रायंगल झालं असं लिहा मध्ये मराठीवाल्यांनी म्हणायचं त्रिकोण एल एम एन एफ डी ए मध्ये इंग्लिशवाल्यांनी इन म्हणायचं आता पहिला एम एन आणि एफ डी अजून काय गरजेचं होतं कर्ण हायपोटेनस हे बघा एक समोरची बाजू काटकोना समोरची बाजू मग एल एन एल एन आणि एफ डी हे देणं फार गरजेचं होतं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ही आणि ही बाजू म्हणजे कर्ण एकरूप देणं म्हणजे हायपोटेनस क्वाड्रंट देणं फार गरजेचं होतं आता तुम्हाला द्यायची एकाच एक संगती आता बघा एल एन कर्ण आणि एफ डी
एल एन एम एफ ई डी बराबर एल एन आणि एफ ई आहे एम एन आणि एफ डी बराबर एम एन म्हणजे एन एम शेवटचे दोघे आणि एफ डी आहे का हे नाही हे ई डी आहे म्हणजे हे दोघांचे आता बदल करावं लागेल परत चेक करा आता एन एम आणि एल एन ई एफ एल एन ई एफ आहे एम एन म्हणजे दुसरे दोघं आणि एफ डी आहे म्हणजेच त्रिकोण एल एम एन एकरूप एल एम एन क्वाड्रंट कर्णभुजा हायपोटेनस साइड या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत बरोबरच्या खुणाने दाखवल्यात त्या दोन गोष्टी तुम्हाला लिहायच्या होत्या आता इथं बघा अँगल साइड अँगल या त्रिकोणात या फक्त दोन त्रिकोणामध्ये कॉमन साइड आहे सामायिक भुजे आहे म्हणून बघा कोण ही बाजू आपल्याला कोणती पाहिजे कोण बाजू कोण बाजू मग हा कोण पाहिजे होता किंवा इथं बघा कोण बाजू हा कोण पाहिजे होता मग आपल्याला हे देणं गरजेचं होतं आता बघा कोण बाजू कोण अँगल साइड आणि हा अँगल देणं गरजेचं नाही दिलेलं नाहीये अँगल साइड हा अँगल किंवा इथं अँगल साइड हा अँगल पाहिजे होता हे दोन अँगल देणं गरजेचं होतं मग आता बघा पाहिला तर सी ए आणि सी ए कॉमन साइड सी ए कॉमन सी ए सी ए ग्रुप सी ए सामायिक भुजा तुम्हाला हा कोण दिला याचं नाव पूर्ण बघा सी ए डी आणि हा दिलेला आहे ए सी बी किंवा बी सी ए दिलेला आहे आता महत्वाचा बरोबरची कोण करतो अजून एक घटक देणं गरजेचं होतं तो हा हा कोण म्हणजे डी सी ए एकरूप सी ए बी अँगल डी सी ए कॉंग्रुएंट सी ए बी हे महत्वाचं होतं कळलं आता एकाग्र संगती वन वन करस्पॉन्डन्स मी तुम्हाला नेहमी सांगेल आतापर्यंत सामायिक भुजाची सी ए सी ए बघा सी ए सी ए लिहिलं सी ए नंतर डी ए सी ए नंतर बी ए हे त्रिकोण घ्यायचे सी ए डी एकरूप सी ए बी सी ए डी कॉमन सी ए बी आता कोणती कसोटी आहे को बा को कसोटी किंवा ए एस ए टेस्ट तर अशा पद्धतीने बरोबरचे कोण दर्शवल्यात हे त्याचं उत्तर आहे तुम्हाला एकाएक संगती लिहायची होती आणि काय लिहायचं होतं आणखी एक घटक कमी दिलेला होता तो लिहायचा होता ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद.